तर अंतिम सामन्याला सुरुवात झालेली आहे. जयहर्मन डोंडरगाव विरुद्ध गावडे हरंबोली अशी ही लढत. मला भेटत नाही रुपये शिकला नरीबाई तू दिला ना. देऊ काय देऊन देऊ तुम नाव दे मला देऊ चार रुपये हो देऊ चल तर उंडरगाव येथील आदेश भोईर आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण व्यासपीठावर या व्यासपीठावर या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आजच्या या स्पर्धेसाठी जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे रोख रुपये 5,000 हे रोख पारितोषिक सचित्रलेखा गोपाल पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आहे. तसेच द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक असणार आहे 3,000 हे पारितोषिक सौ नम्रताताई अजित कासार जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून असणार आहे. तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक असणार आहे मनोज भगत तालुका चिटणीस मुरुड शेकाप तृतीय क्रमांकाचं रोख पारितोषिक असणार आहे. चतुर्थ क्रमांकाचं रोख पारितोषिक रोख 2,000 रुपये अमोल पाटील यांच्याकडून असणार आहे. तर अंतिम सामना चालू आहे. एक चुरस सामना आपल्याला पाहायला मिळतो. सामन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही संघांकडून चांगला खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी जे उत्कृष्ट चषक उत्कृष्ट वैयक्तिक जे पारितोषिक आहेत उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई शिस्तबद्ध आणि सामनावीर हे चषक या ठिकाणी कृष्ण गोविंद मांदडकर यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या स्पर्धेसाठी. तर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे जे सुंदर चषक आपण या ठिकाणी पाहतो हे चषक कैलासवासी नरीबाई जानू मिसाळ यांच्या स्मरणार्थ किशोर जानू मिसाळ यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. आता मात्र कोणता संघ या चषकावरती या स्पर्धेचा विजेचा संघ ठरतोय आजच्या स्पर्धेसाठी विनोद काशीनाथ तांबडकर तेलवडे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 500 रुपयाची भरघोस अशी देण गेलेली मंडळ क्षेत्रशरुणी धन्यवाद. तर ज्यांनी आर्थिक रुपात या ठिकाणी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतोय. कारण हे सहकार्य देखील मोलाचं असतं आणि हे सहकार्य देखील खेळाडूंचं पाठबळ वाढवणारं सहकार्य असतं. आपण सुंदर पकड मैदानावरती पाहतोय. तर चांगला खेळ नक्कीच उंडरगाव संघाकडून आपण पाहतोय. नवोदित खेळाडूंचा हा संघ आहे. तर एक चांगला खेळ नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. गेली 10 वर्ष सातत्यानं जे प्रयत्न चालू आहेत त्याला मात्र कुठेतरी यश येताना आपण पाहतोय यश मिळताना पाहतोय. नवोदित खेळाडू मात्र तयार होत आहेत
प्रत्येक गावागाव मध्ये खेळाडू घडत आहेत। तर लोणचा बोजा येताना आपण पाहतोय गावदेवी खारंबोली संघाच्या बाजूने एक मजबूत स्थितीमध्ये असलेला जय हनुमान उंडरगाव संघ आपण पाहतोय। त्यांच्याकडे पाहिलं तर फारसा अनुभवही नाहीये, सर्व खेळाडू आपण पाहिले तर नवोदित नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेतला मात्र अंतिम सामना खेळत आहेत। इथे मात्र अंकेश यशस्वी चढाई करतोय, एक गुण नक्कीच आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय। सार्थक मात्रे हा सुद्धा एक चांगला कबड्डीपटू आहे, प्रथम क्रमांक सार्थक वारगे। आणि ती आमोल आहे ना तिथं तुकाराम पाटील सर तर प्रथम तुकाराम पाटील मित्रांनो ही झाली पंचक्रोशी मर्यादित कबड्डी स्पर्धा, म्हणजेच आपल्या सर्व पंचक्रोशीतील स्थानिक गावांमधील हे संघ आपण खेळवत असतो। इथून मात्र पुढे जाण्यासाठी आपल्याला ही संधी असते आणि हे पुढे जाण्यासाठीच कबड्डीच्या मार्फत आपल्याला हा पहिला टप्पा आहे कबड्डीचा। इथून पुढे जाण्यासाठी मात्र आपण प्रत्येक लेवलची कबड्डी स्पर्धा खेळायला पाहिजे। पंचक्रोशी मर्यादित न राहता पुढे तालुका लेवल नंतर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा यातून मात्र आपल्याला मार्ग मिळणार आहे। आज आपण विचार केला तर कबड्डी या क्षेत्रातून बरंच काही मिळू शकते, ज्यांची शरीरयष्टी आपण पाहून विचार करत असतो की एक तगडा संघ आपल्या समोर उभा आहे, मात्र तशी तयारी करण्याचा प्रयत्न मात्र आपण करत नाही आहोत। भोंगा वाजला अंकेश साडी ज्यानं उत्तम खेळ या स्पर्धेमध्ये आज केलेला आहे, नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेण्यासाठी एक चांगलं योगदान दिलेलं आहे। इथे मात्र पकड होते सोमेश ज्यानं एक मागच्या सामन्यामध्ये एका चढाईमध्ये सामन्याचा निर्णय बदलवून दिला, एक वेगळं वळण सामन्याला दिलं आणि अंतिम क्षणाला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा होता, सोमेश रिक्त असते माघारी परतलं। दोन्ही संघांचा खेळ मात्र तोडीस तोड आहे, एक झुंज देणारा खेळ नक्कीच आपण मैदानावर पाहतो। अजूनही कोणता संघ या चषकाचा मानकरी ठरेल हे आपण अंदाज देखील लावू शकत नाहीये। भोंगा वाजतोय गावदेवी खारंबोली संघासाठी।
गाड़ी गावडे खारंबोली संघाकडे आहे नक्कीच। आता मात्र इथून पुढे गावडे खारंबोली संघाला संघर्ष करावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे। 10 गुणांची पिच आयडी या ठिकाणी भरून काढायची आहे। नक्कीच पूर्ण जबाबदारी आत्मेश सोमेश आणि आतिश वरती असणार आहे। इथे मात्र दोन्ही संघांकडून तगडी झुंज आपण पाहतो। एक चांगल्या स्थितीमध्ये पकड धरून बसलेला उंडरगाव संघ मध्यंतरपर्यंत ज्यांनी 10 गुणांची आघाडी घेतली होती त्याच्यानंतरचा जो पुढचा खेळ चालू झालेला आहे। 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढेपटू ज्याच्यासमोर 2-1-2 असं क्षेत्ररक्षण आहे। रिक्त असते माघारी परतला त्याला प्रत्युत्तर सोमेश। सोमेश कडून नक्कीच संघाला चांगला अपेक्षा आहे, ते चांगला खेळ मागच्या सामन्यात देखील सोमेशने केला आणि नक्कीच आपल्या सामन्याला विजय मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा सोमेशचा देखील होता। चेतन या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी एक सुंदर व्यवस्था या ठिकाणी आमच्यासाठी करून दिलेली आहे, तर त्यांचे देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो मी। वसंत बेडेकर खूप धन्यवाद, आपण मुलाचं सहकार्य या ठिकाणी दिलेलं आहात, एक सुंदर व्यवस्था या ठिकाणी नक्कीच आपण केलेली आहात, तर आपले देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय। कारण सामना संपल्यानंतर मात्र मैदान रिकाम होणार आहे, कोण थांबणार नाही आहे, पण ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांचे आभार मात्र मानणं आमचं कर्तव्य आहे। तर मैदानावरती आपण पाहतोय एक सुंदर पकड, एक संघिक खेळ। तसेच आजची ही स्पर्धा ज्यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आपला विशेष वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे असे वांदेतील सामाजिक कार्यकर्ते तुकारामदादा पाटील नंतर श्रीकांत वारगे अमोल पाटील यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन की त्यांनी देखील खूप मुलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। पुन्हा एकदा ज्यांनी या स्पर्धेला मुलाचं सहकार्य केलेलं त्यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। तर अंकेश भाईदेव काहीसे प्रयत्न केल्यानंतर मात्र रिक्त हस्ते माघारी परतलाय। तर काही क्षणातच आपल्याला या सामन्याचा निकाल देखील मिळणार आहे, कोणता संघ या चषकाचा मानकरी असेल, कोणता संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरणार आहे। चालू सामन्यामधून आपल्याला या कळणार आहे। अंकेश भाईदे पुन्हा एकदा चाल करून आला उंडरगाव संघावरती 2-2-2 असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। त्याच्यासमोर एक चपळ चलाक चढाईपट्टू खारंबोली संघाचा त्याला प्रत्युत्तर सार्थक वारगे। श्रवण गुंड आपण कुठे असाल तर बाबा आपली वाट पाहत आहेत, आपण इथे व्यासपीठाच्या समोर यायचंय। श्रवण गुंड तर चांगला प्रयत्न होता, मात्र आज इंद्रगाव संघाचा आपण जर खेळ पाहिला तर नक्कीच चांगला खेळ या संघाने या ठिकाणी केलेला आहे।
लीड सांगा लीड अकरा शेवटचे पाच मिनिट असताना सामना संपला अकरा गुणाची आघाडी दहा गुणाची आघाडी ही उंदरगाव संघाकडे आहे तर मध्यंतर पर्यंत आपण पाहिलं तर दहा गुणाची आघाडी कायम उंदरगाव संघाकडे असताना इथून पुढे पाच मिनिटात काय बदल होईल शेवटच्या क्षणाला कारण क्षणाला बदलणारा हा खेळ आपण पाहतोय आपला सर्वांच्या आवडीचा खेळ कबड्डी हुतुतूच्या नावानं सुरुवात झालेला खेळ आज मात्र प्रो कबड्डीच्या नावानं ओळखला जातोय एक चांगला व्यासपीठ नक्कीच कबड्डीसाठी मिळतोय त्यामुळं खारंबोली येथील संदीप ठाकूर यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला 250 रुपयाची भरघोसाची देणगी आलेले मंडळ शतश गुणे धन्यवाद तर सध्या टीव्हीला देखील कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत तर प्रो कबड्डी परवा आठवे नवनवीन खेळाडू आपण त्या पर्वात देखील पाहतो आठव्या पर्वामध्ये आणि फक्त हे सामने टीव्हीला बघत असताना मात्र मित्रांनो निरीक्षण करायचं असतं की कोणता खेळाडू कसा खेळतोय आणि त्याची शरीरयष्टी काय आहे आणि आपण एक विचार केला की त्याची तयारी कशी करायची आपण जर विचार केला तर पबजी खेळण्याऐवजी आपला वेळ जर थोडासा वर्कआउटला दिला तर नक्कीच आपलं शरीर देखील सुदृढ होईल आणि त्याचा भरपूर फायदा आपला खेळाला होईल तर सामना संपायला शेवटची काही मिनिट असताना शेवटचा काही क्षण शिल्लक असताना आपण पाहतोय मैदानात मात्र खेळ चालू आहे दोन्ही संघांकडून सावध खेळ चालू आहे लाईटची व्यवस्था नाही म्हणता आपण लाईटची व्यवस्था देखील केलेली आहे या ठिकाणी अंतिम सामन्यासाठी एकदा गडी बाकीला चापील करतोय ज्यानं आपल्या संघांकडून वारंवार चढाया करत आपल्या संघाला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यापर्यंत आणून ठेवलेला आहे हा उंदरगावचा चढाईपट्टू पुन्हा एकदा यशस्वी चढाई करून आपल्या प्रांगणात परततोय त्याला प्रत्युत्तर खारंबोली संघाकडून तर एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी काही क्षणात संपन्न करणार आहोत अंतिम सामन्याचा निकाल येणं अजून शिल्लक आहे शेवटच्या क्षणाला काय बदल या सामन्यामध्ये होईल सांगता येत नाहीये कारण मागचे दोन सामने असे झाले की शेवटच्या काही मिनिटांमध्ये शेवटच्या काही क्षणांमध्ये जो संघ विजय होणार होता तो या स्पर्धेतून बाहेर गेला असे काही सामने झाले या स्पर्धेतले तर भुंगा वाजलाय खारंबोली संघाकडे साठी तर या मरू अशी चढाई घेऊन निघालेला खारंबोली संघाचा चढाईपट्टू उंदरगाव संघाच्या प्रांगणात आपण पाहतोय आणि नक्कीच पकड होतोय सुंदर खेळ नक्कीच दोन्ही संघांकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय आम्ही नेहमीच या माध्यमातून सांगत असतो की फक्त कबड्डी स्पर्धा खेळत असताना आपली शरीरयष्टी जपायची आहे आपल्या शरीराला सुदृढ करायचं आहे त्याच्यासाठी व्यायाम हा नियमितपणे करावा लागणार आहे जर आपला शरीर मजबूत असेल तर नक्कीच आपल्या खेळाची ताकद वाढणार आहे आपला खेळ चांगला होणार आहे
तर काही क्षण शिल्लक आहे या सामन्याचा निकाल येण्यासाठी आपल्याला आणि सामना संपतो अंतिम